दुकान बंद करून घराकडे जात असलेल्या व्यापाऱ्याला रस्त्यात अडवले, धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून त्याच्याकडील पैशांची बॅग पळवली. ही घटना रविवारी रात्री 9 सुमारास घडली. जखमी व्यापाऱ्याचं नाव हरीश ठक्कर असं आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शहरातील विवेकानंद वार्डात हरीश ठक्कर यांच्या मालकीचे कन्नू किराणा स्टोर्स आहे. रविवारी रात्री त्यांनी दुकान बंद केलं, त्यानंतर ते घराकडे निघाले. नेमक्या त्याचवेळी मागून दुचाकीनं आलेल्या 2 चोरट्यांनी व्यावसायिक हरीश ठक्कर यांची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र हरीश ठक्कर यांनी बॅग घट्ट पकडून ठेवली, त्यामुळे चोरट्यांनी धारदार शस्त्राने हरीश यांच्यावर हल्ला करून बॅग पळवली. या घटनेनंतर ठक्कर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध केलाय. यामध्ये धनादेश बुक आणि महत्त्वपूर्ण दस्तावेज असल्याची माहिती व्यावसायिक हरीश ठक्कर यांनी दिली आहे. या घटनेनं शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कल रात को दुकान से जाते समय दुकान के पास में दो लड़कों ने आड़ी एक्टिवा रख के गाड़ी रुकाया और बैग छीन लिया. उसके बाद में मैं पीछे से उनकी एक्टिवा पकड़ लिया. तो पकड़ एक्टिवा को छुड़वाने के लिए उन्होंने धारदार से थोड़ा वार किया. मेरे को हल्का सा आंख के ऊपर में लगा. लेकिन मेरी रिक्वेस्ट यही है कि जिस किसी के भी पास में बैग है वो जिसके भी है उसके कोई काम के नहीं है. लेकिन मेरे जरूरी डॉक्यूमेंट और किताबें हैं तो प्लीज करके अगर जिसके भी पास में है या कहीं पे भी मिले तो प्लीज लाके दे देना. पुलिस में कैश नहीं थी, अपन ने मुखिक शिकायत किया हुआ है, उनकी भी जांच जारी है.